हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला कलरफुल ढोकळा बनवून दाखवणार आहे। चला तर पाहूया मग, झटपट बनतो। चला तर पाहूया मग कसा करायचा ते। मी बेसन पीठ घेतलं आहे, रव्यापेक्षा बेसन पिठाचा चवीला छान लागतो, त्यामुळे मी बेसन पिठाचं बनवते आहे। ह्यात मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। साखर टाकून घेऊया थोडीशी। तेल, आता हे पाणी ओतून मिश्रण मिक्स करून घेऊया। पाणी पण थंड। हे पहा, माझं बॅटर बनून झालेलं आहे अशा प्रकारे। आता ह्याचे दोन भाग करून घेऊया आपण। आता आपण बेसन पीठ कसं बॅटर बनवून घेतलं आहे तसंच रवा घेऊ। रव्यामध्ये साखर, तेल आणि मीठ घालून त्याचं पण बॅटर बनवून घेऊया आपण। हे पहा, मी रव्याचं पण बॅटर असं बनवून घेतलं आहे। आपण आता एक कढई घेऊया, त्यामध्ये पाणी ओतून घेऊया। गॅस ऑन करून त्यामध्ये एक असे स्टँड ठेवून घेऊया। पाणी ओतून घेतले मी ऑलरेडी। एका ताटाला ऑइल लावून घेऊया आपण। बॅटर तयार आहे। हे मी कोथिंबीर, ह्यात मिरची टाकून मिक्सर करून घेतलं आहे। आपण हे ह्यात टाकून घेऊया कलरसाठी। हे पहा, आता ह्यात आपण हा खायचा सोडा आहे, थोडासा सोडा एवढ्या प्रमाणात, आणि ह्यातच हे सायट्रिक ॲसिड आहे जे कुठल्याही शॉपमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते थोडंसं टाकून घेऊया, त्याने आपला ढोकळा चांगला फुलेल। हे पहा, थोडंसं त्यावरती पाण्याचं इथे करून घेऊया म्हणजे ते फुलेल व्यवस्थित। पाहू शकता तुम्ही, मार्केटचे फूड कलर वापरले तर कलर खूप छान येईल, पण ते तब्येतीसाठी चांगलं नसल्यामुळे मी घरच्या घरीच धनिया वगैरे मिरची वापरून केला आहे कलर। तुम्हाला चालत असेल तर तुम्ही मार्केटचे कलर पण वापरू शकता। हे पहा, आता मी ह्याला ऑइल लावून घेतलेलं आहे ऑलरेडी। ह्यात टाकून घेऊया हे बॅटर सर्व। पाण्याला उकळी आलेली आहे ऑलरेडी, हे आपण ह्यात ठेवून देऊया। 5 मिनिट वाफ येऊ देऊया ह्याला।
मीठ सोडा आणि सायट्रिक ऍसिड टाकून घेतलेला आहे। हे बॅटर आता फुलतंय चांगले सायट्रिक ऍसिड मुळे। आपण हे पण टाकून घेऊया। हे पहा झाकण ठेवून देऊया आपण आता। हे पहा हे आता तिसरं बॅटर आहे आपलं मगाशी काढून ठेवलेलं। हे थोडस घट्ट वाटते मला, थोडस पाणी उरते मी त्यात। हे पहा ह्यामध्ये मी सॉस घेतलाय, थोडस तिखट टाकले, ते आपण ह्यात टाकून घेऊया। थोडं जसं हवाय तसं कलरफुल कलर येण्यासाठी सॉस आणि लाल मिरची आहे। हे पहा काश्मीरी मिरची असल्यामुळे कलर व्यवस्थित आलाय। आणखी थोडस देऊ। हे पहा आता आपण ह्यात पण थोडासा सोडा टाकून घेऊया। हा सोडा आणि ह्यात पण थोडस सायट्रिक ऍसिड टाकून घेऊया आपण। हे पहा हे पण जास्त झालं, बस झालं एवढंच। थोडस पाणी वरतून होतोय म्हणजे त्याला। आपलं बॅटर फुलायला सुरुवात झाली आहे। पाहूया आपण आता हे झालंय व्यवस्थित। पाहता हे बॅटर आपण ह्यात ओतून घेऊया। झाकण ठेवून देऊया। 5 मिनिटात आपला आता ढोकळा तयार होईल। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तेल वरतून घेऊया। हे आपलं झाले का चेक करून घेऊया आपण। झालेला आहे आपलं, बंद करून घेऊया गॅस। हे पहा मी हे साखरेचं पाणी केलेलं आहे, काही नाही फक्त पाणी आणि साखर आहे। हे पहा करून घेते मी। खूप मस्त फुगलाय ढोकळा आपला। हे पहा झाले आपलं। आता हे साखरेचं पाणी ओतून घेऊया जेणेकरून ते कट केल्यामुळं आतमध्ये सगळं जाईल। थोड्या वेळेला आता असंच ठेवून देऊया। आपण फोडणीची तयारी केलेली आहे। इकडं तेल गरम झालंय आपलं। ह्यात
जरा बऱ्यापैकी मोहरी, गॅस बंद करून घ्या, खूप तेल ही झाले, जिरे, तीळ घेतले मी थोडं, त्यातच थोडी कट केलेली हिरवी मिरची आहे, झाले आपले हे, गॅस बंद करून घेऊ, लायटर आता ह्यावरती ओतून घेऊया, त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, तयार झाला आहे आपला हा, आपण आता पाहूया त्याचा कलर, हे पहा मी काढलेला आहे, तुम्हाला कलर पण दिसतील आणि किती सॉफ्ट झाला आहे हा पाहू शकता तुम्ही, हे पहा आपण अशा प्रकारे थोडंसं काढून घेऊया एक दोन पीस, हे पहा पाहू शकता तुम्ही, हे पहा कसा वाटला, कशी वाटली माझी रेसिपी, आवडला असेल ढोकळा तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज, नक्की ट्राय करून पहा, खूप आवडेल तुम्हाला, थँक्स फॉर वॉचिंग.